जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या चहारडी येथील एका महिलेने तिने दुसरे लग्न केले म्हणून अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या वडगाव येथील नाथजोगी जात पंचायतीच्या पंचांनी या महिलेस अमानुष शिक्षा सुनावली. चक्क केळीच्या पानावर थुंकी चाटण्यासह 1,00,000 रुपये दंड या महिलेला आकारण्यात येऊन पीडित कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केल्याचा पीडित महिलेने आरोप करत या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांनी चोपडा येथील पोलीस स्टेशनला जात पंचायती विरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या चहारडी येथील पीडित महिलेचा 2011 साली पहिला विवाह झाला होता. मात्र पती दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याने 2015 मध्ये तिने न्यायालयात रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या समाजाच्या जात पंचायतीच्या पंचांनी मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान पीडित महिलेने 2019 मध्ये एका घटस्फोटित व्यक्तीशी पुनर्विवाह केला. पुनर्विवाह जात पंचायतीच्या पंचांनी अमान्य करत पीडितेला 1,00,000 रुपयांचा दंड केला. पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करण्याच्या नावाखाली पीडितेच्या कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले. त्यांना धार्मिक सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. त्यांना मदत करणाऱ्या इतर 4 परिवारासही बहिष्कृत करण्यात आले. पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत राहावे असा हेका पंचांनी कायम ठेवला. तसेच पुन्हा जाती देण्यासाठी एक अमानुष शिक्षा दिली. ती म्हणजे पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे. विशेष म्हणजे कोरोना काळात ही शिक्षा दिली गेली. पंचांच्या पायातील जोडे महिलेने डोक्यावर घेऊन पंचांच्या पायावर नाक घासायचे. नंतर पीडित महिलेचे तोंड काळे करण्याची शिक्षा देण्यात आली असे पंचांनी जाहीर केले. पीडित महिला पंचाच्या दबावामुळे सध्या माहेरी राहत आहे. तिच्या दुसऱ्या नवऱ्यालाही जात पंचायतीने धमकी दिली आहे. न्यायालयाचा निकाल मानायचा असेल तर पीडित कुटुंबाने धर्म बदलावा असा हुकूम पंचांनी काढलेला आहे. दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या मदतीला धावून आली. अनिस कार्यकर्ते, कृष्णा चांदगुडे, दिगंबर कट्यारे, डॉक्टर अय्यूब आर पिंजारी व जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे यांच्या प्रयत्नांनी अखेर नाथजोगी जात पंचायती विरोधात चोपडा पोलीस स्टेशनला सामाजिक बहिष्कृत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता ही पंचायत कुठल्याही प्रकारची पंचायत बसू शकत नाही. कायद्याने ती रद्द झालेली आहे आणि अनेक जात पंचायतींनी स्वतःचं बरखास्त करण्याचे निर्णय घेऊन ते मीडियाला आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळवलेले आहेत. असं असतानाही अकोला भागामध्ये एका आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या महिलेवर अन्याय झालेला आहे आणि कोर्टाने जो मान्य केलेला घटस्फोट आणि कोर्टा कायद्यानुसार झालेला पुनर्विवाह या दोघांनाही धुडकावून लागण्याची हिंमत या जात पंचायतीच्या पंचांमध्ये आलेली आहे आणि त्यांनी हे दोन्ही धुडकावून लावलं आणि या महिलेला आपला संसार करण्यासाठी मज्जाव केलेला आहे आणि त्या दहशतीतून ती जळगावला जळगाव जिल्ह्यात माहेरी परत आली आहे. तिला दिलेली शिक्षा अतिशय घृणास्पद. एकतर शोषण करणारी की 1,00,000 रुपयाचा दंड जो त्यांना सावकाराकडनं कर्जाने आणावा लागला आणि केळीच्या पानावर सर्व पंचांनी थुंकायचं आणि त्यांनी थुंकी चाटायची, महिलेने थुंकी चाटायची, ही अत्यंत घृणास्पद आणि अत्यंत अश्लाघ्य अशी शिक्षा त्यांनी दिली. ही मानवजातीला काळीमा फासणारी, कुठल्याही व्यक्तीच्या सन्मानाला ठेच पोचवणारी अशी ही शिक्षा आहे. ही देण्याचा कुठलाही अधिकार पंचांना नाही. मुळात जात पंचायत भरवण्याचा, पंचांनी मिळून कुठलाही निर्णय करण्याचा, स्वतःला कोर्ट समजून असे काही निर्णय समूहावर लादण्याचा कुठलाही अधिकार आजच्या तारखेला तुम्हाला या संविधानानुसार नवीन कायद्यानुसार दिलेला नाही. असा कुठलाही अधिकार अस्तित्वात नाही आहे. पुन्हा एवा केला म्हणून समाजानं आम्हाला जात बाहेर टाकलं. नाथपंथी जोग्यांनी आम्हाला जात बाहेर टाकलं. आता असं सांगता आम्हाला केळीच्या पानावर थुकूस आणि ते तुला चाटावं लागेल आणि डोक्यावर चपला घ्यावा लागेल. आमच्यासोबत खूप अन्याय करता येते आणि आम्हाला ही मान्य नव्हती. आम्ही तिथून निघून आलो आणि 1,00,000 रुपये तीन जणांनी आमच्या बसून घरात खालं. माझ्याजवळ 1,00,000 रुपये घेतलं त्याने, तीन लोकांनी. नाथजोगी जात पंचायतीने तुम्हाला 1,00,000 रुपयाची शिक्षा, त्याच्यानंतर केळीच्या पानावर थुंकी चाटायची आणि त्यांची बूट चपलं डोक्यावर धरून गावात
फिरायचं अशा प्रकारची शिक्षा नाथजोगी जात पंचायत तुम्हाला दिली. तर तुम्ही आता काय त्यांच्या विरोधात काय ऍक्शन घेणार आहात? मी त्यांच्यासाठी इथं पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहे, त्यांच्या नावाने कंप्लेंट करा. त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करणार आहात का तुम्ही? मला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी विनंती आहे तुम्हाला. माझ्या बहिणीवर त्यांनी लय मोठी कारवाई टाकते. ते म्हणतात की तुम्हाला तुझ्या बहिणीला आम्ही असं करू, मारहाण करू, तुझ्या आत्याला मारू, तुझ्या काकाला मारू, जर तू आमच्या बुद्धूल जर तू खोटा आरोप लावला तर. माझ्या बहिणीवर खूप दबाव टाकताय साहित्य. मला न्याय मिळाला पाहिजे माझं एवढं सांगणं आहे तुम्हाला. तुम्ही पुनर्विवाह केला म्हणून तुमच्यामुळे तुमच्या किती कुटुंबांना यांनी वाडीत टाकलेलं आहे? आमच्या चार कुटुंबाला त्यांनी वाडीत टाकलेलं आहे. माझी एक बहीण आहे, माझ्या बहिणीला सुद्धा लग्न होऊन देत नाही. आणि माझ्या काकाचा मुलगा एक पडलेला आहे, त्याला पण लग्न होऊन देत नाही. सगळ्या लोकांना सांगतं का हे लोक जात बाहेर पडलेले आहे, ह्यांना समाजामध्ये कुणी घेऊ नका. आता माझी बहीण 25 वर्षाची झालेली आहे, तिला संबंध येऊन देत नाही. घरी कुणी नाही, माझी आई ऐकली आहे, भाऊ बहीण नाही. मला बापाला मुरुस आणि 7-8 वर्ष होऊन गेलेलं आहे. मग आता अजून सांगता लोक का ही मुलगीला तू कुणाकडे देऊन टाक, नंतर ह्या मुलगीला मारून टाक, तेव्हा तुला आम्ही जातीमध्ये घेऊ. माझ्या मुलगीला मी कशी मारणार साहेब? किती वर्षाची मुलगी आहे तुम्हाला? आता माझी मुलगी 12 महिन्याची मुलगी झाली. लई माझ्यावर अतिचार करताय, लई गाया देतात, मला खराब खराब बोलताय माझ्यासोबत. लई माझ्यासोबत अतिचार करा लागले. तुम्ही आता पोलीस स्टेशनला आलेला आहात, तुम्ही आता रीतसर गुन्हा नोंदवणार आहात. मला त्यांच्यावर केस करायचे आणि त्यांनी माझ्यासोबत लई अन्याय केलेला आहे. जसा माझ्यासोबत अन्याय झालेला त्यांच्यासोबत बी अन्याय करा. माझी नाथजोगी समाजाची पंचायत अशी आहे सर की मुलांना 2-3 विवाह करण्याचा अधिकार आहे, पण नाथपंथी नाथजोगी समाजामध्ये मुलीला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही. हे अशी पूर्वीपार प्रथा हे वागवत आलेलं आहे. परंतु या मुलीची रीतसर कोर्टामार्फत फारकत घेतलेली आहे. तिथं नाथजोगी समाजाच्या पंच लोकांच्या साक्षी पण बसलेले आहेत. आणि त्या मुलांचं जो त्या साईनाथ नागोबाबर हा घटस्फोटी त्यानं पण लग्न केलेलं, त्याला 2 मुलं आहे. पुन्हा 5 वर्षाच्या नंतरनं ह्या मुलीची आई विधवा आहे, म्हणजे माझी सासू आहे. तिनं समाजातल्याच मुलाचं पुनर्विवाह लग्न करून दिल्याबद्दल त्या लग्नाला आम्ही 4 लोक हजर असल्यामुळं तुम्ही या मुलीला पुनर्विवाह करण्याचा तुम्ही साथ दिली आणि आपल्या जात पंचायतीच्या कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल आम्हाला समाजातून बहिष्कृत केलेलं आहे. आणि 2-2.5 वर्षापासून बिलकुल आम्हाला खूप त्रास देत आहे, जगणं आमचं कठीण झालेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जिथं माझा नाथजोगी समाज पसरलेला आहे त्या लोकांमध्ये यांनी हापवा पेटून आमचे आज मुलं ग्रॅज्युएशन झालेले आहेत, काही मुली मोठ्या झालेल्या आहेत. जिथं जिथं आम्ही समाजामध्ये लग्न करण्यासाठी किंवा स्वैरिक करण्यासाठी जातो आहे तर तिथून समाज आम्हाला काढून देत आहे, अपमानित करतायत. धार्मिक कार्यामध्ये येऊ देत नाही, मौतमध्ये येऊ देत नाही, कुठल्याच्या लग्न सोहळ्यामध्ये येऊ देत नाही, आमच्या मुला मुलीचं विवाह होण्यासाठी अडथळे आणतात. म्हणजे आंतरिकदृष्ट्या फोनद्वारे खबरी करून आम्हाला बिलकुल असं समाजामध्ये एक बदनामीचं व्हायरस फिरून एकदम आम्हाला कलंकित केलेलं आहे. कुठल्या समाजामध्ये नाजूकी समाजामध्ये आम्हाला तोंड दाखवण्यासारखं ठेवलेलं नाही. कधी कधी एकांतात विचार केला तर असं वाटतं की साहेब की आम्ही आत्महत्या करून घ्यावा, ह्या समाजात जगण्यात काहीच अर्थ नाही. त्यांचा दबाव समाजावर, समाजाचा पण त्या पीडित लोकांवर दबाव का असतो की जर तुम्ही कोर्टमध्ये गेलो किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेले किंवा कुठं तरी सरकारी याच्यामध्ये जर तुम्ही कंप्लेंट केली तर पुन्हा आम्ही तुम्हाला 30-40 वर्षे बंद पाडू. आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही लोकांमध्ये कळू की जोपर्यंत ही सरकारची बेडी सुटत नाही तोपर्यंत त्यांना समाजात घ्यायचे नाही. त्या दहशतमुळं असे माझ्यासारखी पीडित लोक कधीच पोलीस स्टेशनमध्ये जात नाही. म्हणून आस्था गायक ही जात पंचायत यांनी काय टिकून ठेवली की जेव्हा जेव्हा कुठं आम्ही जात पंचायत जर करायला गेलो किंवा पीडित परिवार जर न्याय मागायला आला तर त्या ठिकाणी सरकारी सबूत हे सगळे मिटवतात, कागदोपत्री सबूत मिटवतात, रेकॉर्डिंग ठेवून देत नाही, व्हिडिओ शूटिंग काढून देत नाही, मोबाईल रेकॉर्डिंग चालू ठेवत नाही. म्हणजे कुठेही कागदोपत्री सबूत हा शासनाच्या हाती सापडला नाही पाहिजे, सबूत मिटवायचे कामही करतात. आणि अशा ठिकाणी मिटिंगा घेतात, अशा ठिकाणी पंचायत करतात की ज्या ठिकाणी जेणेकरून टावर लागलं नाही पाहिजे, फोन लागलं नाही पाहिजे, तिथून पोलीस स्टेशन कमीत कमी 10-15-20-25-30 किलोमीटर असायला पाहिजे, दुर्गम जागेमध्ये दुर्गम रस्त्यामध्ये अशा प्रकारचे. आणि दंडशाही साम दाम दंड भेद या सगळ्या प्रकारचा ते वापर करतात त्या टायमात एक तर्फे. आणि न्याय करा ना तुम्ही पंचायतला, मी म्हणतो की न्याय करा, आपण दोन्ही बाजूनं करा, दोन्ही पक्ष द्या ना. मुलीचा पक्ष ते कधीही अजेंड्यावर घेत नाही.
मुलाने केवढी जरी चूक केली तरी त्याचीच पाठराखण करेल ठामपणे सांगतात की मुलाला चार बायका पाच बायका करायचा अधिकार आहे पण मुलीला अजिबात करता येणार नाही। अहो दुसऱ्या समाजात जर एखादी मुलगी जर इतर समाजामध्ये जर गेली तर पूर्ण त्याची परिवार बंद पाडतात ते। वास्तविक पाहता हा खूप मोठा अन्याय आहे आणि जातीचे गुन्हे जातीचे दंड अशा प्रकारचे आहेत की त्याला कागदोपत्री प्रूफ काहीच नाही यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये। आणि जर 700 वर्षाचा अगोदरचा जर काळे यांना विचारला हे सांगतात की 700 वर्षा अगोदर आपल्या महापुरुषांना हा आपला हा जातीचा कायदा बनवलेला आहे आम्ही लेखी स्वरूपामध्ये जर त्यांना मागितलं तर त्यांच्याकडे लेखी स्वरूपात काही नाही याचा इतिहास नाही याची घटना नाही याचा कुठं मठ नाही मडी नाही। नाथजोगी स्वतः समजून स्वतः सांगतात की आम्ही नाथजोगी आहे पण नाथजोगीचं जे पालन आहे धर्माच्या रीती रिवाजानुसार या गोष्टीचं कुठंच पालन नाही या लोकांकडे। भिक्षा मागून खातात गावोगावी मांस मदिरा करतात आणि रिकाम्या वेळेमध्ये जात पंचायत आता या इथून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणाच्या घरी लग्न होणार हे इथून लक्ष ठेवतात आणि तिथं फोन नुसत्या खबरी सांगतात की असं असं त्या परिवाराच्या मागे ती लोक घाबरतात आणि त्या परिवाराला मृत्यू करतात। असं करता करता ह्या गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाल्या तर समाजामध्ये त्या परिवाराला कुठेच न्याय मिळत नाही कधी कधी 10-10, 20-20 वर्ष न्याय मिळत नाही असा अन्याय आहे। आता ही तरुण मुलगी आहे हिचं वय आज 20-25 वर्षाचं आहे तिनं कुठं जगायचं हा मुलगा खारकत पुरुष आणि दुसरं लग्न करतो त्याला दोन मुलं आहेत त्या मुलीनं कुठं जायचं नारीला समान जगण्याचा अधिकार दिलेला आहे तर तिला जगू द्या ना। म्हणून ही नात तुमची समाजाची जी ही जात पंचायत आहे महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आणि महाराष्ट्र सरकार यांना माझी कळकळीची विनंती आहे की जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये हा नाथजोगी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे त्या गावातल्या म्हणजे त्या जिल्ह्याला कलेक्टर साहेबाला आणि पोलीस जिल्हा अधीक्षक यांना गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री यांनी आदेश देऊन यांचं शोध मोहीम चालू करून यांच्या जात पंचायतीमध्ये बरखास्त करून यांच्याकडून जर जिथं जात पंचायती चालत असेल तर त्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल।